लकड़गंज पोलीस स्टेशन येथे आज भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या बाहेर नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार कृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मलिक यांनी जे दाऊद इब्राहिमशी थेट संबंध करून ज्यांनी या देशाचे हजारो बेकसूर नागरिकांना मारलं अशा व्यक्तीसोबत त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली आणि म्हणून या आजच्या जो आम्ही लखडगंज पोलीस स्टेशनला नवाब मलिकाच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही या ठिकाणी दाखल केली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे का या दोन वर्षामध्ये खूप भ्रष्टाचार झाले, अनेक मंत्री यांचे भ्रष्टाचारात अडकलेले आहे आणि या राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशरम आणि नालायक मुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही का, जो इतक्या जेलमध्ये असूनसुद्धा त्यांच्या पोलिसांनी PCR घेऊनसुद्धा त्याचा राजीनामा हे घेत नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची तक्रार आम्ही दाखल केली.